ಪವಿತ್ರ ರಂಜಾನ್ ಮಾಸ ಸಮೀಪಿಸುತ್ತಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮಗುರುಗಳು ದೇಶಾದ್ಯಂತ ಲಾಕ್ಡೌನ್ ಇರುವುದರಿಂದ ಎಲ್ಲಾ ಮುಸಲ್ಮಾನ ಬಾಂಧವರು ಮಸೀದಿಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡದೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪೆಂಡಾರ ಗಲ್ಲಿಯ ಬಡಿ ಮಸೀದಿ ಹಾಗೂ ಚೋಟಿ ಮಸೀದಿಯ ಮೌಲ್ವಿಗಳಾದ ಅಲ್ತಾಫ್ ಚೌಹಾಣ್, ಸೈಯದ್ ಸೈಫುಲ್ಲಾ ಖಾದ್ರಿ ಮತ್ತು ಕೌಲ್ಪೇಟಾ ಮಸೀದಿ, ಮೊಮಿನ್ ಪ್ಲಾಟಾ ಮಸೀದಿಯ ಅಬ್ದುಲ್ ವಾಹಬ್ ಮುಲ್ಲಾ ಹಾಗೂ ಮೊಹಮ್ಮದ್ ಕಲೀಂ ರಜೂಜಿ ರಂಜಾನ್ ವೇಳೆ ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡದೆ ಕೋವಿಡ್ 19 ಸೋಂಕು ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ನೀಡುತ್ತಿರುವ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿದರು. कि हम सोशल डिस्टेंस अपने दरमियान को कायम रखें और कोशिश करें कि हर तरह से हम अपने आप को भी और अपने आसपास रहने वाले घर वाले मोहल्ले वाले सबको भी हम इससे हिफाजत रखें. तमाम उलमाए कराम और मुफ्तियान कराम ने ऐलान किया है कि मस्जिद में जो है चार पांच लोग ही नमाज अदा करें, ज़्यादा तादाद में नमाज के लिए मस्जिद में ना आए. इसी तरह जो है एक मुबारक महीना रमजान शरीफ आने वाला है. अदा करने के सारे उलमा ने मिलकर मुत्तफ़िक़ का फैसला लिया है तो हम लोगों की यही कोशिश रहेगी कि इंशाअल्लाह अज़्ज़ वजल जितने कम लोग मस्जिद में रहें, जैसे चार से पांच लोग रहते हैं, उसी पास से चार से पांच लोगों में मस्जिद में अपनी जमात करेंगे और उसके अलावा जितने कौम के लोग हैं वो अपने अपने घरों में नमाज अदा करके अल्लाह की बारगाह में दुआ